मी शिवबांना घडवलं असं आई जिजाऊ याला अपमानवंदना अर्पित करतो. त्या काळामध्ये अनेक राजे अनेक राजवाडे हे गुलामगिरी पत्करून मंडलिकत्व पत्करून त्या ठिकाणी काम करत होते आणि अक्षरशः अत्याचार अनाचार दुराचाराची परिस्थिती होती. अशा वेळी आई जिजाऊंनी छत्रपती शिवबांच्या मनामध्ये स्वातंत्र्याची ज्योत प्रज्वलित केली. त्यावेळी आई जिजाऊंनी बालशिवरायांना सांगितलं की तुझा जन्म या रयतेला या अत्याचारातून मुक्त करण्याकरता झालाय, तुला कोणाची चाकरी करायची नाहीये, तर तुला स्वराज्याची स्थापना करायची आहे. हे तुझं राज्य असणार नाहीये, हे रयतेचं राज्य असणार आहे. आणि अशा प्रकारे जी प्रेरणा मिळाली त्या प्रेरणेतनं छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या सामान्य मुलांना तरुणांना एकत्रित केलं आणि त्यांच्यामध्ये पौरुष जागृत केलं आणि त्या मावळ्यांच्या भरोशावर प्रचंड मोठी या ठिकाणी स्वराज्याची निर्मिती केली. काही जिजाऊ नसत्या तर आम्हाला छत्रपती शिवाजी महाराजच पाहायला मिळाले नसते आणि म्हणून अशा आमच्या आई जिजाऊ त्यांच्या याच तेजातून आमच्या सारखे त्यांचे जे सेवक आहेत यांच्या हातून समाजाची सेवा घडो अशा प्रकारचा आशीर्वाद आई जिजाऊच्या चरणी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरणी या ठिकाणी मी मागतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय.